नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, या फार्मवरती म्हैसाहेबांचा फार्म आहे, त्यांचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे स्क्रीनवर। त्यांच्याकडे बोरचा एक बोकड, शिरवळचा बोकड, बिटलचे दोन, असे टोटल चार बोकड विक्रीसाठी आहे। ईच पर्पजसाठी आहेत, काय ब्रिडिंगसाठी चालतात। त्यांच्याकडे बोरचे शेळ्याही मिळतात। तर मित्रांनो, बोर क्रॉस मागाल तरीही मिळतील शेळ्या। तरी तुम्ही त्यांच्यावर संपर्क ठेवू शकताय। तुम्हाला प्रत्येक नवनवीन जी काय प्राणी लागतील ती त्यांच्या फार्मवर उपलब्ध होऊ शकतात। तर मित्रांनो, त्यांच्याबरोबर संपर्क करा। तर हा आहे बिटलचा बोकड आहे, हा आत्ता तरी 70 किलोच्या वरती आहे वजनाचं, आणि हा ईद पर्पजसाठी आहे। तर जर कोणी घेणार असेल तरी मित्रांनो ईदसाठी त्यांच्याबरोबर संपर्क करू शकता। आणि याच्यासारखेच अजून चार आहेत, टोटल म्हणजे 5 बोकड आहेत त्यांच्या फॉर्मवर। आणि मित्रांनो, कदम ॲग्रोतर्फे अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, कुणाची विक्री खरेदी। तर महाराष्ट्रात ज्या व्यक्तींना खरेदी करायची आहे ते आमचे चॅनल सबस्क्राईब करू शकतात, बघू शकतात। त्यांना नवनवीन माहिती रोजच्या रोज मिळत जाईल की कुठे विक्रीला आहेत, कुठे खरेदीचे आहेत, कुठे काय आहेत। तर मित्रांनो, आमच्या चॅनलतर्फे अशी नवनवीन माहिती दिली जाते। आणि जर कुणाला कुणाच्या जर फार्माची ॲडव्हर्टायझरी करायची असेल, तर महाराष्ट्रातली ॲडव्हर्टाईज असेल तर आम्ही मोफत करतो। तर यात विनामूल्य ॲडव्हर्टाईज करतो। आणि मित्रांनो, अशी नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतो। तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आमचा चॅनल जर तुम्हाला यूट्यूबवर पाहायचं असेल तर हॅशटॅग कदम ॲग्रो एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला चॅनल हा मिळू शकतो, आणि त्याच्यावरून माहिती मिळू शकते। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की एका बोकडापासून, म्हणजे की बाबा कटिंगला बोकड जे आपण देतो ते किती रुपयाने दिली पाहिजेत, आणि किती रुपयाने दिल्यानंतर त्याच्यातनं किती मटण मिळतं, याबद्दलची मी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत जाईन। तर ब्रिडिंग पर्पजसाठी जर समजा क्रॉस ब्रीड करत असाल तर कोणतं वापरावं, आणि जर तुम्ही प्युअर ब्रीडमध्ये करत असाल तर महाराष्ट्रात कोणती वापरावी, यामध्येची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।